कर्मकांड आणि शिवाजी शिक्षण संस्थेची शिष्यवृत्ती, यानंतर कुमारी खुशाली भैयाजी लटारे श्री शिवाजी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी, हिला सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती आदरणीय साहेब देतील. कुमारी खुशाली भैयाजी लटारे. या अत्यंत दुर्बल घटकातील आणि गुणवंत मुलींना ही शिष्यवृत्ती माननीय पवार साहेबांच्या संकल्पनेमुळे दिल्या गेली आणि ह्या मुली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विमलाबाई बनतील, या आशेसह आपण टाळ्या वाजवून या उपक्रमाचं स्वागत केलं पाहिजे. आणि यानंतर टाळ्यांच्या गजरात मी ज्यांना आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा छोटासा गौरव केला आणि अशा महान व्यक्तीला भारताचे माजी कृषी मंत्री माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाला प्रारंभ करतील अशी आपण सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात विनंती. उपस्थित असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, लोकसभेचे एकेकाचे सहकारी अशोक राऊत, खासदार नवजीजी राणा, खासदार सुरभा खोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे संभाव्य पदाधिकारी, व्यवसायांचे संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि इतर लोक, आजचा हा सोहळा एका दिवशीने ऐतिहासिक सोहळा आहे. 145 जयंती ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये संसदीय कामामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि वैदिक धर्माच्या संबंधीचं विश्लेषण पूर्ण लिखाण केलं अशा एका थोर तत्ववेत्याचं आपण या ठिकाणी स्मरण करतो. हा जो जयंतीचा उत्सव आहे एका दृष्टीनं शेती आणि शिक्षण या क्षेत्राचा एका महामानवाचं क्षेत्र आहे. रामसाहेबांची पार्श्वभूमी ही ग्रामीण आणि शेतीची होती. शिक्षणाचा ध्यास होता आणि देशामध्ये शिक्षण घेऊन थांबले नाही, जगाचे उत्तम विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्राचं जे ओळखलं जातं ऑक्सफर्ड, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची पदवी ही त्यांनी धारण केली आणि फलक आल्याच्या नंतर ऑक्सफर्डमधून शिकून आल्यावर साहजिकच शेतीमध्ये लक्ष घालण्याची इच्छा फार लोकांची असते असं नाही, पण रामसाहेबांनी परत आल्याच्या नंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं, तिथे आधुनिकता कशी आणता येईल यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं आणि देश पातळीवर कृषी क्षेत्रामध्ये योगदान देण्याची संधी ज्यावेळी त्यांना मिळाली जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये, याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं. शेती खात्यामध्ये राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मला मिळाली आणि दिल्लीच्या मध्ये 10 वर्षाच्या शेती खात्याच्या वास्तव्यामध्ये
अनेक जुन्या कागदांच्या अहवालांच्या निरीक्षण करत असताना भाऊसाहेबांचं योगदान हे त्याच्यामध्ये सकसाने दिसत होत, जाणवत होत. शेतीच्या क्षेत्रात जे दुनियात बदल होत आहेत, देशात बदल व्हायला पाहिजे याचं चित्र एक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर यावं यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा सगळ्यात मोठ राष्ट्रीय प्रदर्शन कृषी विषयक हे भाऊसाहेबांनी दिल्लीमध्ये आयोजित केलं. जेव्हा जवाहरलाल नेहरूंची भेट होती, राजेंद्र प्रसादांची भेट होती, एवढंच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्रपती आयसेनहॉवर, रशियाचे राष्ट्रपती ख्रुश्चेव, चीनचे राष्ट्रपती या जगातल्या वहा नेतृत्वानं त्या ठिकाणी भेट दिली आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांची दृष्टी याचं दर्शन हे त्या सगळ्या लोकांना झालं. आणि हे काम भाऊसाहेबांनी आयुष्यभर केलं. त्यांच्या मनामध्ये कार्याची सेवा करणारा, त्याच्याशी समजत होणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने त्यांचा आधार होता. त्यांच्यासाठी आपलं आयुष्य द्यावं, त्यांच्यासाठी आपलं ज्ञान द्यावं ही भूमिका अखंडपणानं भाऊसाहेबांनी केली. आणि हे सगळं करत असताना शिक्षणाचं महत्व समाजाच्या सेवेच्या माणसापर्यंत पोचावं या भावनेनं शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या उत्तम संस्थेची ते निर्मिती केली, हजारो मुलं शिकवली, त्यांच्याचा आत्मविश्वास वाढवला आणि खेड्याफळ्याच्या लोकांना त्यांचं जीवन, त्यांची रोजची संस्कृती ही वर्णन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम हे भाऊसाहेबांनी शिवाजी एज्युकेशनच्या वतीने केलं आणि त्याला आज 125 वर्ष होत आहेत त्या सगळ्या कामाच्या संबंधीच्या अशा त्या महापुरुषाच्या जयंतीच्या संदर्भात. विदर्भामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काही लोकांनी काम केलं त्याचं अखंड स्मरण हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. भाऊसाहेबांचा आदर्श घेऊन अनेकांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आपण उल्हा जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पंढरीनाथ पाटील तेही संसदेचे सभासद होते. पंढरीनाथ पाटलांनी शिक्षण आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये लोकांच्या मध्ये एकमेकाची जाण ही निर्माण केली आणि ही करत असताना ते अखंड प्रमाणे सांगत की मला जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा भाऊसाहेबांच्या विचारातून, कर्तृत्वातून, कामातून ही मिळाली आणि म्हणून त्या वृंदावनाच्या परिसरामध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आणखी एका व्यक्तीचे आठवण मला होते, तर वृंदावनामध्ये ताराबाई शिंदे एक भगिनी, पण त्या भगिनीनी समाजाच्या सेवेच्या माणसाच्या शिक्षणाच्यासाठी, महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी आपल्या आयुष्याचा फार महत्वाचा कालखंड हा त्यांच्या काळामध्ये दिला आणि त्यांचाही आदर्श हे भाऊसाहेब होते असे अनेक नवीन विचारांनाच वाहून येणारे कर्तृत्वात माणसांची मालिका ही भाऊसांच्या प्रेरणेतून आपल्याकडे तयार झाली आणि त्याचा परिणाम आज एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन झालेलं आज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मी काही इथं अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही. नितीन गडकरींनी अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितल्या. ते सांगत असताना जे काही बदल करायचे, जे बदल होत आहेत, जे दुनियामध्ये चित्र दिसतंय त्याही संबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं. स्वतःला आनंद आहे
की रावसाहेबांनी हे जे काही काम केलं त्या सगळ्या कामाची नोंद घेऊन त्यांचं काम पुनर्चालू करण्याच्यासाठी हर्षवर्धन देशमुख असतील, त्यांचे सहकारी असतील, हे अखंड फरवलं प्रयत्नाची फरा करता करतायत, त्याचा उपयोग एक दृष्टी असलेली नवी पिढी ही तयार होण्याच्यासाठी त्यांची मदत होईल याचा पुरा विश्वास होणार आहे. इथे येण्याच्या पूर्वी माझ्या ध्यानात आलं की याच्यात वादळ सन्मान आहे. मी हर्षवर्धनना विचारलं की याच्यामध्ये वादळ सन्मान करायची काही आवश्यकता नव्हती, पण त्यांनी एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर ते कोणाचं ऐकत नाही असा माझा अनुभव येतो ना, आणि त्यामुळं त्याच्या उद्योगाला काही उपयोग नव्हता. त्यांनी या ठिकाणी तुला सगळ्यांच्या वतीनं माझाही सन्मान या ठिकाणी केला. काम करत राहावं, लोकांना मदत करत राहावी, जे राज्य आणि देश वदवण्याच्यासाठी हातभार लावावा हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये प्रशंसा चव्हाण असतील, त्याच्यामध्ये भाऊसाहेब देशमुख असतील, त्याच्यामध्ये कलुजी भाऊराव पाटील असतील, किंवा राष्ट्राचे जुने प्रादेशिक नेते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांच्या पासून आम्हा लोकांना एक प्रकारची दृष्टी आणि प्रेरणा मिळालेली आहे. आणि त्यामुळे हा जो काही सत्कार सन्मान या ठिकाणी केला त्या सन्मानाच्या पाठीमागं या महान विभूती यांचा दृष्टिकोन हाच माझ्यासमोर कायम राहिलेला आहे, आणि तो दृष्टिकोन ठेवूनच काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे. ते समजून मी करेन तेवढाच विश्वास या सत्कारभूमीची म्हणून मी माझी निवड केली, त्यासाठी निवड करायला देऊ इच्छितो. हे देत असताना तुम्ही एक पाच लाख रुपयाचा धनादेश आज या ठिकाणी माझ्याकडे दिला. विचार करत होतो की असं काय करावं. माझ्या नंतर माझ्या आईचं स्मरण झालं. माझी आई शारदाबाई पवार त्यांचं नाव आज ती हयात, तिने आईसोबत शेती केली खेड्यामध्ये. आम्ही मुलांसाठी पुण्याला शिकायला होतो आणि आमच्या मातोश्री खेड्यामध्ये राहून रोज सकाळी आमचं जेवण तयार करून एसटीच्या व्यवस्थेनी पुण्यामध्ये पाठवत असत. आम्ही व्यवस्थित अभ्यास करतो का नाही हे पाहत असत आणि आम्हा सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम तिने मोठ्या प्रमाणावर केलं, आणि त्याचा परिणाम आज आम्ही लोक खेड्यात आलो खरा, पण वडील बंधू व्यवसाय गरजेचे झाले. नंबर दोनचे बंधू एम एस सी अग्री झाले, त्यांना पदोसी मिळालं. नंबर तीनचे बंधू हे मेट्रोलॉजीचे इंजिनियर झाले इंग्लंडमधनं. चार नंबरचे बंधू अमेरिकेमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन आर्किटेक्चरची वास्तू डिग्री करून त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम केलं. माझे धाकटे बंधू पाच असतात सकाळ नावाच्या एका वृत्तपत्राचे अध्यक्ष आहेत, ते त्यांचं काम त्या ठिकाणी करतात. आणि या सगळ्यांना शिक्षित करण्याचं काम घरची शेती बघून मातोश्रींनी केलं, आणि त्या मातोश्रीचा आदर्श हेच सगळे होते की जे महात्मा ज्योतिबा फुले असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, अशा अनेकांची नावं त्या ठिकाणी घेतायची. आणि म्हणून ही काही पाच लाखाची जी रक्कम तुम्ही दिली मी त्याच्यामध्ये हर्षवर्धन देशमुखांना एक सूचना करतो, या पाच लाखामध्ये आणखी एक 15 लाखाची भर घालून ती रक्कम 20 लाखाची करण्याचा माझा संकल्प आहे. आणि 20 लाखाचं करून विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना उत्तम शेती करणारी भगिनी महिला शेतकरी हिची निवड त्यांनी करावी, आणि तिच्या राजातून तिचा सन्मान करून स्वच्छ करणाऱ्या महिलेचा सन्मान समाज करतो हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा, त्यासाठी ही रक्कम
आणि त्याच्यात अधिक जी म्हण घालणार आहे ती रक्कम मिळून त्याच्या व्याजातून हा उपक्रम आपण या ठिकाणी चालवावा माझी खात्री आहे की आमच्या असेक्रिय मुलींनी त्या अखंड हजारानं पुन्हा करण्याचा विचार न करता कावळा उपस्थ करतात स्थिती ग्राम राहतात त्या सगळ्यांना या उत्कृष्ट शेतकरी म्हणून महिलेचा सन्मान केलेला असेल ती महिला त्यांच्यासमोर आदेश ठरेल ते काम संस्थेनं करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आदरणीय साहेबांनी यावर्षी सुद्धा भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती पर्वावर नव्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आणि विशेषतः महिला शेतकऱ्यांकरता फक्त साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आज सकाळी आम्ही मेळघाटातल्या शेतकरी महिलेसह 3 शेतकरी महिलांना आज सकाळी पुरस्कार देऊन गौरवान्वित केला आहे. ही शिष्यवृत्ती सुद्धा पुढच्या वर्षी देण्यात येईल. आपल्या समोर 83 वर्षाचं अनुभव सिद्ध संस्कृत बोलत आणि त्यातून ही शिष्यवृत्ती मला माहीत लागलेलं आहे दुकानात. यानंतर मी बाबासाहेबांना संस्थेचे कोषाध्यक्ष सरकारी आभार व्यक्त करावे. त्यानंतर धन्यवाद. मी आणतो नाही आणतो ना हे आपल्याला माहित तिकडे लागलेलं आहे ना काय लागेल ना हलतो हलते ना प्रमुख अतिथी म्हणून आमदार माननीय गडकरी इथे उपस्थित झाले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी जो सूचना केली त्यांच्या पुस्तक आहे त्यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाला